नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, आज मी आपल्याला आदित्य दादा यांचा अनुभव सांगणार आहे. दादा म्हणतात, मला महाराजांचा नुकताच आलेला एक अनुभव मी ह्या ठिकाणी शेअर करत आहे. मी ठाणे येथे राहतो. आमच्या घरात पूर्वापार म्हणजे पंजोबा आजोबा यांच्या पिढीपासून दत्त उपासना केली जाते. दत्त जयंती नुकतीच पार पडली, त्यानिमित्ताने मी ठाणे स्टेशनजवळच्या सिडको येथील दत्त मंदिरात दर्शनासाठी गेलो. आता स्टेशनजवळ भयंकर गर्दी असते, त्या ठिकाणी कार पार्किंगची व्यवस्था नसते, त्यामुळे मी ऑटो रिक्षानेच दर्शनासाठी एकटाच निघालो. माझ्याजवळ माझे दोन मोबाईल फोन असतात. एक आयफोन आहे, त्यात माझी सर्व पर्सनल माहिती तसेच माझ्या बिझनेससाठी संबंधी सर्व महत्त्वाची माहिती सेव्ह करून ठेवलेली असते. तर दुसरा एक साधा फोन जो मी कॉल वगैरे करण्यासाठी वापरतो. माझा आयफोन जरा महागडाच होता तर मी सवयीप्रमाणे घरून निघताना माझे दोन्ही फोन सोबत घेतले आणि रिक्षा करून मंदिरात आलो. साहजिकच दत्त जयंती असल्याने मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. मी मंदिराजवळ पोहोचलो. तिथे स्टेशनजवळील ट्रॅफिक पोलिसांच्या भीतीने रिक्षावाल्याने मला उतरवून पैसे देण्याची घाई गडबड केली. मी पटकन उतरून त्याला पैसे दिले आणि तो निघून गेला. मी दत्त महाराजांचे दर्शन घेतले. मला साधारणतः 20 मिनिटे लागली. मग मी तिथून पायीच बाजाराच्या रस्त्यावरून चालत निघालो. म्हटलं, रस्त्यात प्रसिद्ध कोपिनेश्वर महादेव मंदिर आहे, त्याचेही दर्शन घेऊ. मग पुढे कोर्ट नाक्याला स्वामी समर्थ गजानन महाराज आणि साईबाबा यांचे मंदिर आहे, तिथे जाऊन दर्शन घेऊ. पूर्वी मी गजानन महाराज यांचे दर्शनास ह्याच मंदिरात नित्यनियमाने येत, पण आता कामाच्या व्यापात 6-6 महिने येणे होत नाही, त्यामुळे मी आज ठरवले आजचा दिवस कामे बाजूला ठेवून फक्त देवदर्शन करायचे. तर मी दत्त मंदिरातून दर्शन घेऊन बाजारातून पायीच निघालो. तेव्हा माझ्या लक्षात आले की माझ्या हातात केवळ एकच फोन आहे. मी एकदम गोंधळलो, कारण मला माझे दोन्ही फोन हातातच घेऊन फिरायची सवय होती. पाहिले तर नेमका माझा महागडा आयफोन माझ्या हातात नव्हता. मी गोंधळलो, कारण तो मोबाईल माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. मी खात्री करावी म्हणून दुसऱ्या फोनने पत्नी रश्मी हिला फोन केला आणि विचारले की माझा आयफोन घरीच विसरलो का. पण ती म्हणाली, जाताना तुम्ही दोन्ही फोन हातात घेऊन निघाला होतात. मी मग माझ्या हातातील फोनने माझ्या हरवलेल्या आयफोनवर कॉल केला. फोनची रिंग तर वाजत होती, पण फोन कोणीच उचलत नव्हतं. मी 3-4 वेळा प्रयत्न केले, पण रिंग वाजून देखील फोन कुणी उचलत नव्हतं. काय करावं मला कळत नव्हतं. शेवटी मी माझ्या ऑफिसला फोन केला. माझा ड्रायव्हर केशव आणि सेक्रेटरी नयना हिला माझा आयफोन हरवल्याची माहिती दिली आणि तो शोधण्यासाठी काही करता येईल का विचारले, कारण ते दोघेही मोबाईलबद्दल बरेच जाणकार होते. नयना मला म्हणाली, घाबरू नका सर, जर मोबाईलची रिंग वाजत आहे तर आपण त्या मोबाईलचे लोकेशन म्हणजे तो आता नेमका कोणत्या परिसरात आहे हे ट्रॅक करू शकतो. मग नयना हिने तिच्या मोबाईलवरून माझा हरवलेला आयफोनवर कॉल केला आणि आयफोनचे लोकेशन ट्रॅक केले. तर सध्या तो आयफोन खोपट परिसरातील भागात असल्याचे दाखवले. तो परिसर माझ्या ऑफिसपासून जवळच असल्याने माझा ड्रायव्हर केशव हा ताबडतोब त्या ठिकाणी गेला, पण तो परिसर देखील उंच उंच इमारती असलेला होता. आता त्या एवढ्या मोठ्या परिसरात त्या रिक्षावाला ह्याला कसे शोधायचे, आणि तो फोन रिक्षावाला ह्याला सापडला असेल का. माझ्यानंतर त्या रिक्षात बसलेल्या एखाद्या पॅसेंजरला हा देखील मनात एक प्रश्न येत होता. माझ्या ड्रायव्हरने सुमारे 2 तास त्या खोपट परिसरात कोणी रिक्षा ड्रायव्हर राहतो का म्हणून चौकशी केली. इकडे मी चालत चालत कोर्ट नाक्याचे महाराजांच्या मंदिरात पोहोचलो. तिथे महाराजांचे दर्शन घेऊन त्यांना म्हटले, फोन हरवल्याची खंत नाही, पण त्या फोनमधील माहितीचा कोणी गैरवापर करू नये, तो एखाद्या भल्या माणसाच्या हाती लागू दे, एवढीच तुला याचना करतो माऊली, असं म्हटलं. मी तिथेच मंदिरात असलेल्या बेंचवर बसलो आणि माझा ड्रायव्हर केशव ह्याला फोन करून विचारले, काही तपास लागला का त्या रिक्षावाल्याचा. तेव्हा त्याने नाही असे म्हटले.
मग मी त्याला म्हटले, जास्त वेळ घालवू नकोस आणि मला इथे गाडी घेऊन न्यायला ये. मग पुढील 15-20 मिनिटात केशव मला घ्यायला मंदिरात आला. मी मंदिरातून बाहेर पडताना पुन्हा एकदा महाराजांना प्रार्थना केली आणि ऑफिसला आलो. मी ऑफिसमध्ये आलो आणि तितक्यात एक 22-23 वर्षाचा मुलगा तिथे आला. त्याच्या हातात माझा आयफोन होता. मी माझा फोन पाहताच निश्चिंत झालो. तेव्हा फोन देऊन त्या युवकाने म्हटले, दादा हा फोन माझे वडील स्टेशनवरून घरी येताना रिक्षात सापडला. या फोनवर सारखे कोणाचे तरी फोन येत होते, पण माझ्या वडिलांना या फोनवरील कॉल कसा रिसीव करायचा याची माहिती नाही. त्यामुळे त्यांनी घरी येताच मला हा फोन देत म्हटले की, विनू हा फोन मला रिक्षात सापडला, तो सारखा वाजतोय, बघ कुणाचे तरी महत्त्वाचे काम असेल. मग मी जेव्हा त्या फोनची रिंग वाजली तेव्हा मला कुणी नैना मॅडम यांनी सांगितले की हा फोन त्यांच्या सरांचा आहे आणि तो काही वेळापूर्वी रिक्षात हरवला आहे. मग मी तुमचा पत्ता मॅडमकडून घेतला आणि इथे हा फोन देण्यासाठी आलो. मी त्या युवकाकडे पाहतच राहिलो की हा स्वतः माझा सापडलेला फोन द्यायला माझ्या ऑफिसपर्यंत आला. आज कुणालाही न पटणारी ही गोष्ट आहे, पण मला विश्वास बसला की जगात आजही चांगले प्रामाणिक लोक आहेत जे कुठल्याही मोहाला बळी न पडता चांगले कर्म करत असतात. आणि माझी प्रार्थना कधी महाराजांनी ऐकली नाही असे कधीच झाले नाही. त्यांनी माझा हरवलेला फोन एका चांगल्या व्यक्तीच्या हातात पडू दिला. म्हणूनच तर माझी श्रद्धा महाराजांबद्दल अधिकच वाढत जाते. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आजचा प्रश्न विचारण्याची. आणि आजचा प्रश्न आपल्याला मधुकरराव चौधरी दादा यांनी विचारला आहे. प्रश्न असा आहे की भक्त पितांबर यांनी महाराजांचे अनुभवलेले 2 चमत्कार कोणते, ते चमत्कार सांगायचे. आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे, तो समर्थांचा आठव करी राहून त्या भागानगरी मुसा नदीच्या काठाला. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं उर्मिला दामले, 2 दीपा मोटेवार, 3 मधुकरराव चौधरी, 4 विद्या वानखेडे, 5 शीला राऊत, 6 रविकिरण सौंदनकर, 7 ज्योत्स्ना जाधव, 8 मंगला टिकले, 9 रामदास रायबोले, 10 मंगेश पुरी, 11 ऋषिकेश लासनकर, 12 कुसुम पडवळ, 13 रश्मी कुलकर्णी, 14 शरद कर्वे, 15 रमेश काळे, 16 सीमा पाटील, 17 शिल्पास किचन, 18 कोमल अरोरा, 19 जया डोळस, 20 पपिता भुरखंडे, 21 सविता चौगुले. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत रहा आणि बरोबर उत्तरं देत रहा. आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.